वाशिम जिले के कारंजा विधानसभा क्षेत्र से भाजपा विधायक राजेंद्र पाटनी का आज सुबह मुंबई के एक अस्पताल में निधन होने की खबर मिली है। उनके निधन की खबर मिलने के बाद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्पताल पहुंचे और उनके अंतिम दर्शन किए। इस बार उन्होंने अपने परिवार वालों से भी मुलाकात की। इस मौके पर उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि राजेंद्र पाटनी के जाने से पार्टी को एक बड़ा नुकसान हुआ है। कारंजाचे लोकप्रिय आमदार आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी राजेंद्र पाटनीजी यांचं आज सकाळी अत्यंत दुःखद निधन झालं। ते गेले 4 वर्ष सातत्याने कॅन्सर सारख्या रोगाशी लढत होते, पण शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही, आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही। शेवटपर्यंत पाटनीजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली। अगदी इथे ऍडमिट असताना देखील इथनं मेसेजेस पाठवून वाशिमच्या बॅरेजेसचं काय झालं, त्याला लवकर मान्यता द्या, अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पाटनीजींचं होतं, असं हे अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणून अकाली निघून गेलं। त्यांचं वय फक्त 58-59 वर्ष होतं।